नमस्कार, मी अरविंद आठले। सध्या संस्कृत काव्यांवर आपली मालिका चालू आहे आणि यातला गीतगोविंदाचा पहिला भाग मागच्या वेळी तुम्ही ऐकला। यावेळी मी विशेष पल्हाळ लावणार नाही, कारण तुम्हाला गीतगोविंदाची गोडी यावेळी चाखायची आहे संगीतामध्ये, आणि ही चाखण्यासाठी मी शेखर रुद्रांना विनंती करतो की त्यांनी गीतगोविंद सुरू करावा। नववी जी अष्टपदी आहे राधिका विरहे तब केशव, यामध्ये राधेची सखी श्रीकृष्णाला जाऊन सांगत आहे की हे माधवा, तुझ्या विरहामध्ये राधिका एवढी कृश झाली आहे की अमूल्य अशा मोत्यांच्या हाराचा भारही तिला सहन होत नाही आहे। तिने जे चंदन विलेपन केलं आहे त्याकडे पण ती साशंक विषयाप्रमाणे पाहत आहे, आणि मरण जवळ आल्यागत तिची अवस्था झाल्यामुळे सतत हरी हरी असा जप ती करत आहे। जय जयवंती रागातील ही अष्टपदी ऐकूया अध्या तीन तालात। राधिका विरहे तव केशवम, केशव माधवम वामन वेषम। राधिका विरहे तव केशव, राधिका विरहे स्तन विनहितमपि हारमुदारम, सामुदे कृश तनुरिव भारम। हरिरिति हरिरिति जपति सकामम, विरह विहित मरणेव निकामम। श्री जय देव भणितमिति गीतम, सुखय दुःखेशव पदमुपनीतम। राधिका विरहे तव केशव, राधिका अष्टपदीतलं वर्णन म्हणजे काय तर राधेची सखी श्रीकृष्णाकडून निघून पुन्हा राधेकडे येते। तिला सांगते, तिकडे श्रीकृष्ण तुझ्या विरहात झुरतो आहे, तुझ्या आठवणीने विलाप करीत आहे। सगळं अनुकूल असं सुद्धा त्याला प्रतिकूल भासत आहे। अगदी शीतल चंद्रमाचे किरण सुद्धा त्याला दाहयुक्त वाटत आहेत तुझ्या आठवणीमध्ये, आणि तुला झुरत तो राधे राधे असा जप करतो आहे। तर राधे, तू आता हा तुझा थोडा अभिमानी स्वभाव सोडून त्याला जवळ कर। पुढची अष्टपदी आहे खमाज रागात आणि भजनी ठेक्यात। गम पधनी गम पधनी सनि सद सानि दाउप मग सरि ग गम गप तव विरहे वन माली राधे, तव विरहे वन माली सक
किसी दती राधे वहति मलयम समीरे मदन आता मात्र राधेने श्रीकृष्णाचा अनादर करू नये, नाहीतर तिला पश्चाताप करण्याची वेळ येईल असं सखी वारंवार राधेला सांगत आहे. यमुना तीरी मंद वारा वाहत आहे आणि तिथे मदन मनोहर श्रीकृष्ण राधेची वाट पाहत आहे. तर राधे, तू विलंब करू नकोस, लवकर जाऊन श्रीकृष्णाला भेट आणि श्रीकृष्णाचं मनोरथ पूर्ण कर, अशा आशयाची ही अष्टपदी हंसध्वनी रागात आणि अध्या तीन तालात निबद्ध केलेली आहे. ऐकूया अष्टपदी अकरावी. सारे गरे गि साग रे बगरे रति सुख सारे गतम अभिसारे मदन मनोहर वेश न करु नितंबनि गमन विलंबन मनुसरतम हृदयेशम धीर समीरे यमुना तीरे धीर समीरे यमुना तीरे वसति वने वनमाली गोपी बीन पयोधर मर्दन चंचल कर युगशाली नाम सकेतम कृत संकेतम वादयते मृदु वेणु बहुमनु पवन चलित मपीरे श्री जय देवे कृत हरि सेवे बणति परम रमणीयम प्रमुदित हृदयम हरिमति सदयम नमत सुकृत गमनीयम धीर समीरे यमुना Ah.
राधेच्या विरहात व्याकुळ झालेल्या श्रीकृष्णाकडे येऊन सखी कृष्णाला म्हणत आहे की हे माधवा, तिकडे राधिका तुझ्या विरहाने व्याकुळ झाली आहे आणि तिच्यासारखी सुंदर युवती तुझ्यावर अनुरक्त झाली असताना तिचा अनादर करून इतर युवतींच्या मागे तू का धावत आहेस? तिने केलेला शृंगार तिला तुझ्याशिवाय व्यर्थ वाटत आहे, तर तू लवकर जाऊन तिचं सांत्वन कर. अशा प्रकारचा आशय असलेली ही अष्टपदी बारावी नाथ हरे जय नाथ हरे राग किरवाणीवर आधारित असून अध्यात्म तालात निबद्ध आहे. सा रे ग म प ग नाथ हरे जय नाथ हरे नाथ हरे जय नाथ हरे सीदति राधा वास गृहे सीदति राधा वास गृहे नाथ हरे जय नाथ हरे नाथ हरे जय नाथ पश्यति दिशि दिशि रहसि भवन्तं त्वदर मधुर मधुनि पिबन्तं त्वद अभिरवस वसेण वलन्ति पददीपदानि कियन्ति चलन्ति श्रीजयदेवं कवेरिदमुदितं रसिकजनं तनुतामतिमुदितम् नाथ हरे जय नाथ हरे नाथ हरे जय रे ग म प ध ग प प र नि ध नि सा नि र प द प म ग रे स नि ध रे सा नाथ हरे जय नाथ जय नाथ एकटंच आलेलं बघून राधा मनाशीच काहीतरी वेगळे तर्क लावत आहे. तिला वाटतंय की माझ्याहून कोणीतरी सुंदर तरुणी कृष्णाला भेटली आहे आणि कृष्ण तिच्याबरोबर हर्षयुक्त शृंगार करण्यात रममाण झालेला आहे. तिला शृंगाराचं सर्व सुख देत आहे आणि त्यामुळे ती सखी पूर्णपणे कामशृंगाराचा अनुभव घेत आहे. तिला स्वर्गीय आनंद मिळत आहे आणि त्या शृंगारातून दमून ती आता श्रीकृष्णाच्या वक्षस्थळावर पहुडली आहे. तर अशा प्रकारचे विकल्प मनात येऊन राधेची मनाची जी अवस्था झाली आहे ती या अष्टपदीमध्ये आपल्याला बघायला मिळते. अष्टपदी 14वी चपला मधुरी पुणा जोगी या रागात ही अष्टपदी असून धुमाळी तालात आहे. चपला मधुरी पुणा कापी चपला मधुरी पुणा कापी विलसती युवती रधिक गुणा चपला मधुरी पुणा कापी चपला मधुरी पुणा स्मर समरोचित विरचित वेशा गलित कुसुम दल विलुलित केशा हरि परिरंभ
कृष्णाचा अवमान केल्यानंतर राधेला पश्चाताप होतो. तेव्हा सखी तिला म्हणते की हे राधे, तू ईर्षेने त्याच्यावर रागवू नकोस, कोप करू नकोस. तो त्याचा स्वाभिमान सोडून तुझ्या संकेतस्थळी येत असताना तू त्याला सोडून एकटी का निघून जात आहेस? सगळ्या सखी तुला हसत आहेत, त्यांना उलट आनंद होतो आहे. तुझ्या आणि कृष्णाचं भांडण बघून सखींना आनंद होतो आहे, तर तू तसं करू नकोस. तुझा तो स्वाभिमान बाजूला सोडून दे आणि माझी एकच इच्छा आहे की तू आणि श्रीकृष्णाने एकत्र तुझ्या शयनगृही जावे आणि मग त्याने तुला समाधानकारक असे वचन द्यावे. बघूया अष्टपदी 18वी माधवे सखी माधवे राग पुर्या धनश्री अध्यात्म तन. माधवे माधवे
राधे गोविंद 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 राधे गोविंद। हा असा राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद करता करता भान हरपून साधक समाधीत जातो। ही आहे मधुरा भक्ती। मधुरा भक्तीचा परिचय आपल्याला बंगालच्या चैतन्य महाप्रभूंनी तर करून दिला आहेच, पण महाराष्ट्रातल्या अंध गुलाबराव महाराजांनी सुद्धा या भक्तीचा परिचय आपल्याला करून दिलेला आहे। संत मीराबाईचे उदाहरण आपल्यासमोर आहे। ह्या सगळ्यांनी श्रीकृष्णांची भक्ती केली, प्रणयातून प्रेम करून ही भक्ती केलेली आहे। हे थोडंसं विचित्र वाटेल, परंतु हा जो भाव उत्पन्न होतो त्या देवतेमध्ये एकरूपते आणि ते साधक काही वेगळे राहतच नाहीत। अशी ही मधुरा भक्ती या गीतगोविंदातून आपल्याला शिकायला मिळते। स्वतः पद्मनाभ स्वामी पायात चाळ बांधून नृत्य करीत असत। गीतगोविंदाची पद म्हणता 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 ताळ बांधून नृत्य करून बेभान होऊन जात असत। हे बेभान होणं हे परमेश्वराशी एकरूप होणं आहे। भक्तीतून कामभक्तीतून सख्य भक्तीकडून पूर्ण मधुरा भक्तीमध्ये विलीन होणं, भक्तीचं रूपांतर कामवासनेचं रूपांतर भक्तीमध्ये करणं हे या काव्याचं उद्दिष्ट आहे आणि ते अतिशय योग्य प्रकारे साध्य होत आहे। आपण पुढचा भाग ऐकणार आहोत, त्यामध्ये शास्त्रीय संगीताचा आणखीन तुम्हाला जास्ती परिचय होईल। भावात कसं जावं हे ह्या शास्त्रीय संगीतातून आपल्याला शिकायला मिळतं। आपण जरूर त्या गोष्टीचा लाभ घ्यावा। नमस्कार।